डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। उल्लासनगर शहर में पिछले कुछ दिनों से सोशल मीडिया पर एक बैनर काफी जमकर वायरल हो रहा था। इस बैनर में एक खड्डे की आत्मकथा बताने वाली पूरी कहानी लिखी गई थी। परिसर के लोगों ने बताया कि इस स्थान पर नाली चौकअप होने के कारण खड्डा खोदा गया था, लेकिन कार्य समाप्त होने के बाद खड्डे की मरम्मत नहीं कराई गई थी, जिससे उस स्थान पर परिसर के लोगों और वहां से आवागमन करने वाले लोगों को काफ़ी परेशानियों का सामना करना पड़ रहा था। इस बारे में कविता सुरेश गायकवाड़ को बताया गया तो इस पर सामाजिक कार्यकर्ता अजय गायकवाड़ ने तुरंत वहां का जायज़ा लिया और 10 लाख रुपए की जनरल निधि उपलब्ध कराई और इस नाले के काम का आज 30 सितंबर के दिन उद्घाटन किया गया। मागील 2 ते 8 वर्षापूर्वी उल्हासनगर महानगरपालिकेचे सफाई कामगार व मुकदम यांनी नाली चौकअप असल्यामुळे तो कलवड अर्धा तोडला होता, तर परत बनवण्याचे काय त्यांनी काय लक्ष दिले नाही। तर ही बात मला स्थानिक नागरिकांनी मला एक कळवल्यानंतर मी त्याचा पत्रव्यवहार केला, पाठपुरावा केला, पण काही अधिकारी त्याच्यावर दुर्लक्ष करत होते, पण परंतु आम्ही पाठपुरावा आमचा सतत चालूच ठेवला। तर आज या 1 महिन्यामध्ये त्याची वर्कआउटर पण झालेली आहे। तुम्ही पाहू शकता आंबेडकर चौक त्या ठिकाणी एक कलवटचं काम झालं, तो मुख्य रस्ता असल्यामुळे दोन्ही रस्ते आपण बंद करू शकत नाही, कारण गायकवाडनं जाणारे 2 रस्ते, एक मठमंदिर ते पालेगाव, एक ते गायकवाडे ते वसरगाव, हे 2 मार्ग रोड असल्यामुळे तर एक कलवटचे काम आम्ही पूर्ण केले आणि नागरिकांच्या घरी गणपती असल्यामुळे आम्ही दोन्ही रस्ते बंद करू शकत नव्हतो। तर हीच बात मी नागरिकांना कळवली का वर्कआउट झालेली आहे। तर तुम्हाला या गणपतीनंतर या 5 ते 10 दिवसामध्ये आम्ही काम चालू करू असे आम्ही शब्द दिले होते। आज तो शब्द पार पडला आणि त्याचं भूमिपूजन करण्यात आले। ह्या कामाची सुरुवात उद्यापासून होणार आहे। या 1 महिन्याच्या आतमध्ये हा कलवटचं काम पूर्ण होऊन जाईल। गणपतीच्या 1 दिवस अगोदर जो आम्ही काय बॅनर लावला होता तो कोणाचा निषेध नोंदवण्यासाठी नव्हता, आणि तो एक बॅनर लावलेला फक्त जागृत करण्यासाठी। त्याला विचारात घेता समाजसेवक अजय सुरेश गायकवाड यांनी खड्ड्याची पाहणी केली व त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करू त्याचं आश्वासन दिलं आणि याच कामाचं आज उद्घाटन केलं आहे। त्यांचे आम्ही आभार मानतो आणि असंच पुढे आमच्या स्थानिक रहिवाशांवर लक्ष द्याल अशी अपेक्षा करतो।